पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजप आमदारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचा कानमंत्र दिलेला आहे. प्रलंबित विकास कामं लवकरात लवकर मार्गी लावण्यास मी स्वतः मदत करेन. लोकसभेत ज्या ज्या मुद्द्यांवर फटका बसला त्याचाही या बैठकीमध्ये आढावा घेतला गेलेला आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण याबरोबरच शेतमालाचा दर यावर सुद्धा आमदारांसोबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. लाडकी बहीण आणि युवा प्रशिक्षण या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजना प्रत्येक गावामध्ये पोहोचवा असे निर्देश देखील दिलेले आहेत. सोबतच महायुतीच्या स्थानिक सगळ्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करा, जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकीट देणार असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीमध्ये सांगितल्याचं समोर येत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.